इचलकरंजीतली जलवाहिनी, नदीचा स्रोत असणारी पंचगंगा ही पूर्णपणे प्रदूषित आहे. ही नदी प्रदूषित झाल्यामुळं या गावामध्ये असंख्य बळी गेलेले आहेत. कावेळीनं 3-4 वर्षापूर्वी या गावामध्ये 40 लोक गेलेले आहेत. असं असताना देखील या गावातल्या पंचगंगेमध्ये अजून कुणाचंही लक्ष नाही, शासनकर्त्यांचं लक्ष नाही आणि प्रशासनकर्त्यांचं पण लक्ष नाही. प्रशासन का या गावामध्ये प्रदूषित करणारा जो कत्तलखाना आहे, ज्याचं रक्त मिश्रित पाणी, मांस मिश्रित पाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडण्यात त्या कत्तलखान्याकडे प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. यामध्ये कुठले आर्थिक व्यवहार होतात आणि आर्थिक व्यवहार करूनच पंचगंगा नदी प्रदूषित करण्यात येते. आणि म्हणून पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या अशा कत्तलखान्याला त्वरित कुलप लावावी. ती मालमत्ता जी महानगरपालिकेची आहे ती त्वरित महानगरपालिकेने आपल्या ताब्यामध्ये घ्यावी आणि कत्तलखान्याला कायमचं कुलूप लावावं. या गावाला कत्तलखान्याची कुठलीही गरज नाही. कुठलीही गरज नसताना महानगरपालिकेच्या प्रशासनानं दाखवलेली जी कत्तलखान्यावरती उदारता आहे ही कुणासाठी आहे, यामध्ये कुठलं जनहित आहे हे शोधलं पाहिजे. आणि जर यामध्ये अर्थकारणाचा भडीमार असेल तर तो थांबून या गावातला पंचगंगा नदी प्रदूषित करणारा कत्तलखाना हा बंद झालाच पाहिजे. या मागणीसाठी या गावात हजारो हिंदू आज या मोर्चामध्ये सम्मिलित झालेले आहेत. जय श्रीराम.